सांगोल्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन महिला डॉक्टर ऋचा हिने आत्महत्या केली. या प्रकरणी आता उद्योजक आणि त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. 4 दिवसांपूर्वी डॉक्टर ऋचा रुपनर यांनी पतीच्या त्रासाला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलं. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापलं होतं. आरोपीच्या अटकेसाठी डॉक्टरांच्या संघटनांनी आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टर ऋचाचे डॉक्टर पती आणि उद्योजक सासऱ्यास गजाआड केलं. डॉक्टर ऋचा या पती डॉक्टर सूरज रुपनर यांच्यासोबत पंढरपुरात फॅपटेक हॉस्पिटल चालवत होत्या. सांगोल्यातील उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांच्या स्नुषा असलेल्या डॉक्टर ऋचा यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋचाने कौटुंबिक छळ आणि हिंसाचाराला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. MRI मशीन विकत घेण्यासाठी पती सूरजने रुपनरने ऋचा यांना जमिनीवर कर्ज काढ किंवा महारच्यांकडून पैसे घेऊन ये असा तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून ऋचा रुपनर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तक्रार दाखल होत नसल्याने सोशल मीडियावर सांगोल्यातील डॉक्टरांनी मोहीम सुरू केली होती. पंढरपुरातील डॉक्टरांनी एकत्र येत सांगोला पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलनही केले होते. ऋचा यांचे बंधू ऋषिकेश संजय पाटील यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली. डॉक्टर ऋचा आणि डॉक्टर सूरज यांचा विवाह 8 वर्षांपूर्वी झाला होता. उभयंतांना एक मुलगा आहे. मात्र डॉक्टर सूरज हा व्यभिचारी होता. MRI मशीनसाठी त्याने ऋचाच्या मालकीची जमीन गहाण ठेवून कर्ज काढावे अथवा माहेरून पैसे आणावेत असा तगादा लावला होता. त्यामुळे ऋचाने आत्महत्या केली अशी माहिती ऋषिकेश पाटील यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. 6 जून रोजी डॉक्टर ऋचाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर 3 दिवसांनी डॉक्टर सूरज रुपनर यांच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आधी ऋचाचे सासरे भाऊसाहेब रुपनर यांना अटक केली. त्यानंतर सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतून पोलिसांनी सूरज रुपनर यांना अटक केली. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून या प्रकरणात आयोग पाठपुरावा करेल असे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. शिक्षित कुटुंबातील रुग्ण सेवेत कार्यरत असणाऱ्या आरोपी व्यक्तीचं असं वर्तन अत्यंत निंदनीय आहे. डॉक्टर ऋचा पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग पाठपुरावा करेल असंही चाकणकर यांनी म्हटलंय.